विचारण्यात आलेला प्रश्न अमरावतीच्या एका पथकाने जर्मनीमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल किंवा हिटलर मेडल मिळवले होते हे खरे आहे का? उत्तर: महाराष्ट्रातील अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या जागतिक कीर्तीप्राप्त व्यायामशाळेने 1936 साली यवतमाळच्या डॉक्टर सिद्धनाथ कृष्ण काळे किंवा काने यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीतील बर्लिन येथे ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपले पथक पाठवले होते. 1.5-2 महिने आगबोटीने प्रवास करत हा चमू आपल्या भगवा झेंडा घेऊन जर्मनीत पोहोचला होता. बर्लिन येथे मल्लखांबची थरारक प्रात्यक्षिके दाखवताना अमरावतीचा खेळाडू आपल्याला या फोटोमध्ये दिसत आहे. हा 1936 सालचा अत्यंत दुर्मिळ असा फोटो आहे. कबड्डी हुतुतूचा संघ या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे. अमरावतीची ऑलिम्पिक चमू हिटलर समोर भगवा झेंडा घेऊन उतरली होती हा फोटोही इथे आपल्याला पाहायला भेटेल. खेळाडूंनी बर्लिनच्या सोहळ्यात पथसंचलन केले होते हा फोटोही इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. अमरावतीचं ऑलिम्पिक कनेक्शन म्हणजे स्पर्धेच्या काही दिवस आधी डॉक्टर सिद्धनाथ काने यांनी बर्लिन स्पर्धेला भारतीय शारीरिक शिक्षणाचे तंत्र लोकप्रिय करण्याची संधी म्हणून पाहिले होते. म्हणून त्यांनी बर्लिन ऑलिम्पिकचे मुख्य संयोजक कार्ल डायम यांना पत्र लिहून ऑलिम्पिक दरम्यान प्रात्यक्षिके करण्याची आपल्या संस्थेची इच्छा व्यक्त केली होती. आणखी काही पत्रव्यवहार झाल्यानंतर डायम यांनी त्यास मान्यता दिली. अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला कार्ल डायम यांनी भेट दिली तेव्हाचं हे छायाचित्र आहे. हे सुद्धा अत्यंत दुर्मिळ असं छायाचित्र आहे. इसवी सन 1914 अमरावती येथे अनंत आणि अंबादास वैद्य यांनी स्थापन केलेल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या 25 खेळाडूंच्या चमूने मल्लखांब, कबड्डी म्हणजेच हुतुतू आदी क्रीडा प्रकाराचे बर्लिन येथे सादरीकरण करून ऑलिम्पिक पदक पटकावले होते. या पदकात नाझी चिन्हासह गरुड आणि स्वस्तिक चिन्ह दर्शवलेले आहे. मंडळाचे आद्वयू पद्मश्री प्रभाकर वैद्य हिटलर मेडल दाखवताना आपल्याला या फोटोमध्ये दिसत आहेत. 1936 जागतिक ऑलिम्पिकमधील हे हिटलर मेडल आजही अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने जसंच्या तसं मोठ्या अभिमानाने जपून ठेवलेलं आहे. जागतिक शैक्षणिक परिषदेत शारीरिक संस्कृती प्रदर्शनात भारताचा हा संघ दुसऱ्या स्थानावर होता, जेथे भारतासह अनेक देशांनी त्याचे स्वदेशी खेळ आणि कला सादर केली होती. जर्मनीत भरलेल्या या ऑलिम्पिक स्पर्धेत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गोफण फिरवणे हे अस्सल भारतीय व्यायाम प्रकार करून दाखवले. त्यावेळी त्यांचे जगभर कौतुक झाले. अर्थात भारताच्या या पारंपरिक व्यायाम खेळ प्रकारांचा ऑलिम्पिकच्या अधिकृत क्रीडा प्रकारांमध्ये समावेश नव्हता हेही तितकंच खरं आहे. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर नाझी जर्मनीचा प्रमुख ॲडॉल्फ हिटलर व त्याच्या सहकारी जोसेफ गोबेल्स प्रभूती हे हजर होते. सिद्धनाथ कान्यांच्या आग्रास्तव संघाच्या पथसंचलनाच्या वेळी गॉड सेव्ह द किंग याऐवजी वंदे मातरम हे गीत वाजवण्यात आले. गोबेल्स आणि हिटलर या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहेत. लेखक विवेक चौधरी यांनी कबड्डीवर लिहिलेल्या एका पुस्तकात अनेक रंजक किस्से सांगितले आहेत. ते म्हणतात की बर्लिन शहरातील विद्यापीठ मैदानावर 40 मिनिटाच्या कबड्डीचा सामना खेळवण्यात आला. त्यावेळी प्रेक्षकांची संख्या मोठी होती. हा सामना प्रेक्षकांना इतका आवडला की पहिला सामना संपल्यानंतर लगेचच दुसरा आणि त्यानंतर तिसरा सामना खेळवला गेला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचारी मैदानाभोवती तैनात करण्यात आले होते. प्रेक्षकांच्या मोठ्या संख्येमुळे कॅमेरामन आणि खेळाचे रेकॉर्डिंग करणाऱ्या लोकांनाही कॅमेरा स्थापित करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला. हिटलरने आपल्या खेळाडूंचे कौतुक केले. भारतीय संघाला हिटलर मेडलसोबत प्रशस्तीपत्र देखील दिले. त्यावर लिहिले होते, हे पदक 1936 बर्लिन ऑलिम्पिकमध्ये देण्यात आलेल्या सेवेसाठी दिले जात आहे. भारतीयांचे राष्ट्रप्रेम तसेच खेळाडूंचे खेळ व व्यायामातील चपलाई कौशल्य इत्यादीने प्रभावित होऊन ॲडॉल्फ हिटलरने स्वतःच डॉक्टर सिद्धनाथ कृष्ण काळेसह भारतीय संघाला प्लॅटिनम मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले होते. याच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमध्ये सुद्धा गोल्ड मेडल जिंकले होते हे विशेष आहे. हेच ते ॲडॉल्फ हिटलरने दिलेले ऐतिहासिक प्लॅटिनम मेडल.
जे हिटलर मेडल म्हणून ओळखले जाते. भारतीय संघाच्या जाण्यायेण्याचा आणि जर्मनीत राहण्याचा सर्व खर्च औंध संस्थानचे अधिपती श्रीमंत पंतप्रतिनिधी यांनी केला होता. भारतीय व्यायाम खेळ आणि प्रशिक्षणाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून देण्यामध्ये अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा सिंहाचा वाटा आहे. या व्यायामशाळेला वीर वामनराव जोशी यांच्या पुढाकाराने महात्मा गांधी, क्रांतिकारक राजगुरू तसेच सुभाषचंद्र बोस यांनीसुद्धा हनुमान आखाड्याला भेट दिली होती. 1989 62व्या अखिल मराठी साहित्य संमेलन अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातच भरले होते, हे देखील विशेष आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.